नमस्कार बालमित्रांनो, आज आपण अक्षय तृतीयाविषयी माहिती व निबंध हे पाहूया। चला तर मग पाहूया। हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात। दसरा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया हे तीन पूर्ण मुहूर्त, तर दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त असे साडेतीन मुहूर्त मानले जातात। अक्षय तृतीयेला कोणत्याही शुभ कार्याचा तसेच नवीन कार्याचा आरंभ केला जातो। या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती, नर नारायण जयंती, बसवेश्वर जयंती व परशुराम जयंती हा एक ग्रीव जयंती साजरी केली जाते। मदन रत्न या प्रसिद्ध ग्रंथात भगवान श्रीकृष्णांनी या तिथीस दान, हवन तसेच पितरांना उद्देशून कर्म करावे असे सांगितले आहे। अक्षय याचा अर्थ आहे क्षय न होणारे, तसेच नाश न पावणारे। अक्षय तृतीयेला नवीन संकल्प केले जातात। नवीन वाहन खरेदी, नवीन व्यवसायाचा आरंभ इत्यादी होतो। या दिवशी गोरगरिबांना मातीचे माठ, आंबे, गोड पदार्थ, कपडे याचे दान केले जाते। यामुळे पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नवीन झाडे लावली जातात। शेतकरी शेतात आळी करून फळबाग लावतात। स्त्रिया चैत्रात बसवलेल्या चैत्रा गौरीचे विसर्जन या दिवशी करतात। अक्षय तृतीया आपल्यातील सहकार्य, नवचेतना, बंधुभाव वाढवते, तसेच गोर गरीब जनतेबद्दल आपुलकी निर्माण करते। दान केल्याने धन कमी होत नाही, उलट त्यात वाढ होते, हा मोलाचा संदेश देते। अशा या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्वांनी मनोमन प्रार्थना करूया की माझ्याबरोबर आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती सुखी राहू दे, आपल्या देशावरील कोणतेही संकट दूर करण्याचे बळ मला मिळू दे। धन्यवाद। आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करून इतर शैक्षणिक ग्रुपला अवश्य पाठवा। बेल आयकॉनला क्लिक करून नवनवीन व्हिडिओ मिळवा। धन्यवाद। कमेंट अवश्य करा।